हॅलो हॅलो वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करत असताना भारतीय संस्कृती हिंदू परंपरेनुसार सर्वप्रथमता चार वेद चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती बाप्पा तुला ती त्या गणराला वंदन करून महाराष्ट्राच्या रद्द दैवत हिंदबी स्वराज्याचा राजा रायरेश्वराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रत्ताचा अभिषेक घालून मुडभर माउल्यानं घेऊन ज्या राजाने स्वराज्याची निर्मिती केली ते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूनच कोणत्याही शुभ कार्याला आपण सुरुवात करत असतो श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतानुसार श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्षा तथा कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे एक अभ्यास आणि कर्तव्य दक्ष नगरसेवक सन्माननीय महेश दादा गायकवाड साहेब यांच्या संकल्पनेतून त्यांच्या अध्य मान्यतेनुसार स्वर्गीय रामचंद्र मडबी प्रतिष्ठान उसाटणे आयोजित स्वर्गीय शिवभक्त पहिलवान शिवसेना उप तालुका प्रमुख अमरनाथ शिवभक्त पहिलवान स्वर्गीय रामचंद्र मडबी प्रतिष्ठान आयोजित रामचंद्र मडबी चषक दोन हजार तेवीस या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन सोहळल्याकरता कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख तथा श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री महेश दादा गायकवाड साहेब यांना आमची विनंती आहे की आपल्या शुभहस्ते गणराजा प्रतिमेचं आपण पूजन करावं वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्वप्रथमता गणराजा प्रतिमेचं पूजन होत आहे श्री गणमहा गणदेवता ओम बमर्वस्वां च गणपदेवता एवदम धूपां दीपं दर्शयामि ओम श्री गणपदेवता ब्यणादेवता तगंधवलाक्षतं पुष्पं समर्पयामि पुलाचारद ओम श्री गणपती औतामभ्यो न ओं जगंधमल पुष्पमाल अर्पाी ओं बंबरोज वंस भक्तवासाय देवगुरपितृविनायक सिद्धय प्रथम कृतंडकदंस ओं चगद्र कमनवल बालचंद्र एकदश गणपती दातस्तजास्ता नामाण तिशन पडंतरण सविगण भैतस्ये प्रभो विद्या द्रपदे विद्यापुतां द्रपद पुणा मोद गणपती ओमश्री गणपती औतामभ्या ओम श्री मनहागणा दीवता पुष्पा पुष्प समर्पयामि ओम श्री गणपती अवतमदेव दाम बंबर बेलसा पुष्पमाला अर्पामी शिवाजी महाराज ओम थोम छत्रपती शिवाजी महाराज भगवान देवतमदेव पवित्रमंगलकारक पुष्पमाला दादा

जिल्ह्यातील अतिशय मानाची क्रिकेट स्पर्धा हॅलो बोला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की शिवसेनेच्या अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय श्री चेनुदादा जाधव साहेबांच्या शुभास प्रतिमेचं इथे पूजन होत आहे मी सन्मानिय नगरसेवक दादा गायकवाड साहेबांना आमची विनंती आहे की श्रीफल अर्पण करावं बोला जय जयरायाच्या प्रतिमेचे इथे पूजन होत आहे खऱ्या अर्थाने शिवसेनेचे पनवेल उप तालुका प्रमुख आदरणीय अमरनाथ उप तालुका प्रमुख आदरणीय पितले साहेबांच्या हिरामन पितले साहेबांच्या शुभासे श्रीफल वाढवण्यात येत आहे भारतीय संस्कृती आहे कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करत असताना सर्वप्रथम तर आपण गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करत असतो गुरुनाथ इलाल साहेबांच्या शुभासते इथे श्रीफल अर्पण करण्यात येत आहे मी मान्यवरांना सन्मानीय काशीनाथ म्हात्री नारायण सन्मानीय मान्यवरांच्या शुभासते श्रीफल वाढवण्यात येत आहे कारण कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करत असताना आपण सर्वप्रथम तर गणराच्या प्रतिमेचं पूजन करत असो त्याचं कारण आहे महाराष्ट्र म्हटला तर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपुला महाराष्ट्र काशानाथ मात्र नारायण यांच्या शुभास वाढवण्यात येत आहे की या महाराष्ट्राच्या मातीला शेकडो वर्षाची परंपरा आहे इथे जन्मले कित्येक संत की कि ज्याने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रबोधन केलेलं आहे तुकाराम तुकाराम नाम घेता कापे एम धन्य तुको समर्थ आणि जेणे केला हा पुरुषार्थ ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा पुला महाराष्ट्र आणि ज्या संतांनी खऱ्या अर्थाने संस्कृत भाषेचं रूपांतर मराठी भाषेमध्ये केलं की लाभले अमास भाग्य बोल तो मराठी झालो खरेच धन्य ऐक तो मराठी सर्वांनी बघा खेळपटी संपर्क साधावा मी कल्याण पूर्व शिवसेनेचे शहर प्रमुख तथा श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्षा एकच वादा आमचा महेश दादा है, महेश दादा गायकावड साहेब आणि त्याचबरोबर दोन जयदुर्गा क्रिकेट संघ काटे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जे हनुमान क्रिकेट संघ नितिलास या दोन्ही क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी खेळपट्टीवर संपर्क साधावं स्पर्धा आपण पाहतो कार्य अर्थाने श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतानुसार स्वर्गीय रामचंद्र मडबी प्रतिष्ठान उसाडणे आयोजित शिवभक्त पहलवान शिवसेनेचे अमरनाथ उपतालुका प्रमुख स्वर्गीय रामचंद्र मडबी चषक दोन हजार तेवीस ही मानाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे स्पर्धेकरता समालोचक म्हणून रायगड क्रिकेट समालोचक असो असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि एक दमदार क्रिकेट समालोचक आमचे परममित्र संदीप पाटील सर मुरबी उपस्थित आहेत रोशन पाटील तारा हर्षद मडवी नेहरूल असे आमचे त्रिवेणी संगम आम्ही इथे पाहतो सन्मानीय कल्याण पूर्व शिवसेना प्रमुख आदरणीय श्री महेश दादा गायकवाड साहेबांना आमची विनंती आहे की खेलपट्टीचं आपण औषण करावं खेलपटींचं पूजन आपल्या शुभहस्ते इथे आपण करावं महेश गा गायकावाड साहेब एक अफाट कर्तृत्व झुंजार नेतृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे प्रथमता भूमीचं पूजन केलं जाईल आमचे योग्य दादा मडवी तिथे आहेत रोशनशन मडवी हितेंद्र मडवी अनिल ढोपरी त्यांची संपूर्ण टीम खऱ्या अर्थाने सज्ज झालेली आहे सन्मानिय कल्याण पूर्व शिवसेनेचे प्रमुख तथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अभ्यासू कार्य सम्राट नगरसेवक का, श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष महेंद्रदा गायकवाड साहेबांच्या शिवासते इष्ट यांचं औचन केलं जात के आहे भूमीचं पूजन केलं जात आहे आणि भूमी म्हटलं तर आपली संतांची भूमी आहे राजे शिव शुबा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र आपली भूमी ठाणे जिल्ह्याचे खऱ्या अर्थाने विधाते ठाणे जिल्ह्याचे भाग्यविदाथे धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा ठाणे जिल्हा आणि या ठाणे जिल्ह्याच्या उसाडण्या गावच्या स्वर्गीय रामचंद्र मडबी प्रतिष्ठान क्रीडानगरीमध्ये आहे रामचंद्र मडबी प्रतिष्ठान दोन हजार तेवीसचं पर्व आपल्या भेटीसाठी आलेलं आहे आणि या स्पर्धेचा उद्घाटन इथे होत आहे भूमीचं पूजन केलं जात आहे की भूमी असे ही संतांची बोल ऐकावे अमृताचे जन्म याव इथेची सार्थक होईल जन्माचे उद्घाटन झाल्यानंतर आमच्या संयोजन कमिटी आपण आम्हाला इशारा करायचा आहे दोन्ही खेळाडूंनी बघा लाईन अप थोडा अंतरावर उभे राहा पूर्णतः विकेट कवर झाली पाहिजे जवळजवळ उभे राहू नका जवळजवळ कोणीही उभे राहू नका आपण सर्वांना नम्र विनंती आहे कुणीही जवळ इथे हा थोड्या अंतरावर आणि मान्यवरांना आम्ही विनंती करू की ज्या वेळेस उद्घाटन सोहळा बघा सुद्धा इथे पूजन केलं जाईल आज अमरनाथ शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय चैनूदादा जाधवसाहेब इथे उपस्थित आहेत त्यांच्या समवेत अनेक शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि ठाणे जिल्हा म्हटला तर महाराष्ट्राचे भाग्यविदाते विकासाला गती आणि दिशा देणारे कर्तव्य दे दक्ष महाराष्ट्र राज्याचे प्रगतिशील मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेबांच्या तालीममध्ये तयार झालेले हे शिवसेनेचे भगवे शिलेदार संपूर्ण वातावरण भगवे आम्हाला अभिमान आहे भगवे ध्वजाचा हे प्रतीक आहे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची गाता सांगणाऱ्या शौर्याचा प्रतीक संतांनी खऱ्या अर्थाने ज्या संतांच्या पदस्पर्शाने पावण झालेला भगवा ध्वज म्हटला तर आपली संतांनी जो वारसा जो वारसा जोपासला की बुलेसे रोप लावी द्वारी तयाचा बेलू गेला गगनावरी आज भगवा ध्वजाचा बेलू मात्र गगनावर नेण्याचं काम अनेक का आपल्या सिलेदारांनी केलेलं आहे म्हण्यवरांच्या शुभा असते नॉन स्ट्रायकर इष्ट्यांचं पूजन इथे केलं जात आहे खऱ्या अर्थाने की माझी या गीता तो दुःख संतांचे बिनावे वालल्या बेदी सफुल अमृताची यावे आशियानी आशियाच्या अंबरानी तंचा अपुला शब्द व्हावा खऱ्या अर्थाने आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचा मंगलमय खऱ्या अर्थाने दैदित्यमान क्रिकेटचा सोहळा माधुर्यात नावा आणि हा क्रिकेटचा दैदित्यमान सोहळा माधुर्यात ने नेण्याकरिता ने आज उद्घाटन सोहण्याकरता बेलात बेल काढून सर्वांचे लाडके दमदार नेतृत्व कल्याण कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि ज्यांनी कोविडच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने कठीण काळात ऊन वारा पाऊसाची तमाना बालकताना अनेक गोर गरीब गरजूंना जीवनाशक वस्तूंचं वाटप करण्यामध्ये जर सर्वाधिक अग्रेसर भूमिका ज्या नेतृत्वाने खऱ्या अर्थाने आपल्या खांद्यावर पेलली ते सन्मान्य नगरसेवक दादा गायकावड साहेब खऱ्या अर्थाने एक चांगलं नेतृत्व दमदार नेतृत्व आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने या संपूर्ण अमरनाथ तालुक्याला लाभलेले त्यांच्या शुभांस्ते उद्घाटन सोला येष्ट्यांचं पूजन होत आहे आणि लगेचच राष्ट्रगीतसाठी सुद्धा आपण रेडी रेडिरायचे आहे प्रथमतः राष्ट्रगीत नाणेपेक त्यानंतर स्वर्गीय रामचंद्र मडवी यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजलीसुद्धा अर्पित करणार आहोत रेडी राहायचे आहे इशारा निश्चित स्वरूपात आम्हाला येणार आहे आणि दोन्ही क्रिकेट संघ एका बाजूला आम्ही ते पाहतो खऱ्या अर्थाने जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जे हनुमान नेतला अशी लढत असणार आहे रेडी आहात सर्वांनी राष्ट्रगीतसाठी सज्ज राहायचे आहे आणि ज्यांच्या डोक्यामध्ये कॅप आहेत रिमूव करा अर्थात आपल्या हातामध्ये घ्या कारण आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत की हा राष्ट्रध्वज साक्षीला भारताचा हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन याला जे गीत गाऊ या ते अमर हुतात्मे झाले ते देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले त्या हुतात्म्यांना खऱ्या अर्थाने या राष्ट्रगीतातून आपण कोटी कोटी प्रणाम करणार आहोत आणि ज्यांच्या नावाने ही क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे ते स्वर्गीय रामचंद्र मडवी साहेबांना आपण या राष्ट्रगीतातून आदरांजली अर्पण करणार आहोत सर्वांनी राष्ट्रगीतसाठी सज्ज राहायचे बघा सर्वांनी सावधानमध्ये राहायचे आहे दीडशे वर्षापूर्वी इंग्रजांच्या जुलमी राजवाटीला कंटाळून ज्याने आपल्या प्राणाची अव आहुती स्वातंत्र्याच्या बलभेदीवर दिली सव्वीस अकरा या मुंबई आतंकी हल्ल्यात महाराष्ट्र द पोलीस दलातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी हेमंत करकरे फे फेश फे, फे, स्पेशालिस्ट विजय सालसकर त्याचबरोबर तात्का तात्कालीन पोलीस कमिशनर अशोक कामटे आणि त्याचबरोबर संदीप उ उन्नी कृष्णन आणि ज्याच्या हातात लाठी काठी नसताना ज्यांनी कसाबसारख्या नराधामाला खऱ्या अर्थ नराधामावर वाघासारखी गरुडासारखी झेप घेतली त्या तुकाराम ओबले ना या राष्ट्रगीतातून कोटी कोटी प्रणाम स्वर्गीय रामचंद्र मडवी यांना आदरांजली अर्पण करून राष्ट्रगीतसाठी आपण सज्ज राहूया हा राष्ट्रगीत स्व हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन याला जे गीत गाऊया फुले ते अमर अमरहुतात्मे झाले ते देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले त्या अमर हुतात्म्याना स्मरण करून राष्ट्रगीत सरी सज्ज एक साथ विश्राम एक साथ सावधान एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे सुरू कर शांती लाभो हीच परमेश्वरा चरणी आम्हा सर्वांच्या वतीने परमेश्वरा चरणी प्रार्थना त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली नाणेबी केली जाईल मी कल्याणपूर्व शिवसेनेचे शहर प्रमुख तथा श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्षा नगरसेवक दादा गायकावाड साहेबांना आमची विनंती आहे की आपल्या पवित्र शुभास्ते आपण खेल दोन्ही संघांच्या दरम्यान आणेपे करावी संघ आपण इथे पाहतो एका बाजूला जय दुर्गा माता काटई विपक्ष जे अनुमान नेतलास अशी लढत असेल महेशदादा गायकवाड साहेब कोविड योद्धा आहे कोविड असा नगरसेवक प्रत्येक पक्षात हवा दादा फक्त शिवसेना पुरता मर्यादित नाही आहे जेवढे महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्ष आहेत ना प्रत्येक पक्षामध्ये तुमच्यासारखं नेतृत्व हवं जेणेकरून गोरगरिबांना संकटकाली कामा मदतीला धावून येणारं असं नेतृत्व हवं आणि अशा नेतृत्वाच्या शुभासे नाणेपे केली जात आहे मय दत्ता गायकवाड श्रीमलंग क्रिकेट असोसिएशन खऱ्या अर्थाने जी दमदार स्पर्धा सुद्धा त्यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या लवकरच आपल्या भेटीसाठी येणार आहे आज आणि त्यांच्या शुभासते त्यांच्या समवेत शिवसेनेचे शिलेदार महाराष्ट्राचे गतिमान प्रगतिशील विकासाकडे हा संपूर्ण दे राज्य आज वाटचाल करत आहे विकासाला गती देण्याचं काम ज्या नेतृत्वाने प्राबल्यरित्या सक्षमरित्या आज महाराष्ट्राला सर्वांना एकत्रित घेऊन सोबत घेऊन विकासाकडे वाटचाल करणारे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या तालीममध्ये तयार झालेले शिलेदार आपण पाहतो एका बाजूला महेश दादा गायकवाड साहेब कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तर सन्मान्य अंबरनाथ तालुका शिवसेना प्रमुख चेनूदादादा गायकावड अनेक शिवसेनेचे पदाधिकारी आज या कार्यक्रमासाठी आहेत आमचे मित्र रोशन शेठ मडवी स्पर्धा आयोजक आहेत जितेंद्रदादा मडवी त्याचबरोबर योग्यदादा मडवी ज्या अनिल ढोपरी आमचे त्याचबरोबर संपूर्ण स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे दिलीप शेठ मडवी मुकुंददादा मडवी कुस्ती क्षेत्रात खऱ्या अर्थाने या संपूर्ण अंबरनाथ तालुक्याचं नेतृत्व करतात ते सुप्रसिद्ध पहिलवान आणि खऱ्या अर्थाने शिवसेनेचे प्रमुख मुकुंददादा मडवी आमचे आयोजक आहेत उद्योजक दिलीप शेठ मडवी नाणेपेक झालेले असेल तर लगेच दोन्ही क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी आपला निर्णय त्वरित कलवा आणि इथे महेांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे महेशदादा स्वतः क्रिकेटर आहेत आणि गेल्या वर्षी आम्ही बघितलं मग महेशदादा गायकावड नगरसेवक त्याचबरोबर नगरसेवक महेशदादा पाटील शिवसेना ग्रामीणचे तालुका अध्यक्ष आहेत आणि सुजित तात्या पाटील या त्रिवेणी संगमने मग त्यांच्या समविभेत राहुलभाई पाटील या खरोखर क्रिकेट खेळताना त्याने आम्ही गेल्या वर्षी या मैदानामध्ये खूप सर्वांचं मनोरंजन केलं आज आमच्या समबेत रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सन्मान्य अध्यक्ष आहे आणि समालोचक क्षेत्रात रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांचा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आदर सन्मान केला जातो असे आमचे अध्यक्ष संदीप पाटील सर मुरबी एक नामवंत क्रिकेट समालोचक कर्नाला विभागाचा बुलंद आवाज रोशन पाटील तारा हर्षद मडबी आणि आम्ही ते पाहतो गुणलेखकाच्या भूमिकेत प्रेम पाटील वाजे साऊंड सिस्टीम सानिया डी जे साऊंड सिस्टीम नितीन पाटील धुंद्रे ब्रँड मानले जातात खऱ्या अर्थाने आमचे नितीन जयेश उपस्थित आहे आणि संपूर्ण लाईव्ह प्रसारण आपण पाहणार आहोत आमची जितू गोंदली खऱ्या अर्थाने प्राप्ती लाईव जे लाईवचे सर्व सर्व आहेत मग त्यांची संपूर्ण टीम जितू कौतुक करू चांगलं खऱ्या अर्थाने लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून योगदान आणि हे मंडप डेकोरेशनचे मालक जगन्नाथ दाडवकर वावंज कुंभारपाडा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे नाणेपिकीचा कौल नाणेपेक नाणेपेकीचा कौल लगेचच कलवाच्या बघा टॉस विनिंग कॅप्टन आपण निर्णय लगेचच कलवा काठे विपक्ष नेतलंच नाणेपिकीचा कौल आमचे योगेदादा मडवी हिरामन पितले साहेब स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आहेत शिवसेनेचे उप तालुका प्रमुख योगेदादा मडवी साहेबांचं आम्ही सा, राहुल काठे आमचे हां आणि बाहेरून एंट्री करते बघा मैदानामधली एक नियमावली आहे सत्र संपल्यानंतर सामना संपल्यानंतर तुम्हाला अस्तौलंदन करणं गरजेचं आहे स्पर्धा मानाची आहे आणि एखाद्या संघाने जरी या स्पर्धेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तरी ते स्वतः आज जो उद्घाटन सोहळा ज्यांच्या शुभासते संपन्न झालेलं आहे ते श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष महेश दादा गायकवाड ही सूचना दिलेली आहे की एखाद्या संघाने गैरवर्तवणूक केला तर संपूर्ण मल श्रीमलंगड विभागामध्ये त्या संघाला खऱ्या अर्थाने सहभाग घेता येणार नाही आहे आमचे दिलीप दादा भोईर आहेत तिथे उपस्थित यवन जोडी आमचे गुरुनाथ दादा हिलाल काशीनाथ काशीनाथ काशीनाथदादा पाटील पहिलवान आहेत सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी स्था लगेच स्थानापन्न व्हावं हॅलो नाणेबेक बघा आज महेशदादा साहेब इथे उपस्थित आहेत श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली येणाऱ्या पाच ते नऊ जानेवारी या दरम्यान ठाणे जिल्ह्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष चषक म्हणजे महेशदादांच्या नावाची ती क्रिकेट स्पर्धा असणार आहे दोन्ही क्रिकेट संघाची बघा एक दमदार एंट्री आपण पाहतो एका बाजूला जानुमान क्रिकेट संघ नितलस आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जयदुर्गा माता काटाई क्रिकेट संघ खेळाडू बघा एक तर आत्मधी खऱ्या अर्थाने दाखल झालेले आहेत फेरफरका मारतात आणि स्पर्धेला खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारे रंगत निर्माण करण्याचं काम त्यांच्या शिस्त पद्धतीनं कलात्मक गुणातून खऱ्या अर्थाने कलात्मक गुण काय असतं त्याचं एक ज्वलंत उदाहरण खऱ्या अर्थाने पहिल्या सामन्यामध्ये आपण इथे पाहतो नाणेपिकीचा कौल निश्चित स्वरूपात जयदुर्गा काटई क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेपिक जिंकून प्रथम दर्शनीय शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे बघा स्पर्धेमधले नियमावली आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग नियम क्रमांक एक पंचांचा निर्णय अंतिम निर्णय मानला जाईल नियम क्रमांक दोन एखाद्या संघाने गैरवर्तणूक केला त्या संघाला स्पर्धेतून बाद केले जाईल आणि श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार संपूर्ण श्रीमलंगड विभागामध्ये त्या संघाला जवळजवळ एक वर्ष सहभाग घेता येणार नाही आहे याची नोंद घ्यायची आहे आणि बघा अनिल ढोपरी आमचे आदर्श संघ नाक त्यांच्याकडून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालेले आहे दोन्ही क्रिकेट संघाला तुमच्यासाठी दोन रिव्हो असतील त्याचा वापर फक्त तुम्ही हाईट फॅक्टर नो बॉलसाठी करू शकता रनआउट करूसाठी करू शकता आणि मात्र वाईट बॉल तुम्हाला जर